या बातमीचे प्रायोजक आहेत अरमान अत्तर अँड परफ्युम्स, मक्का मस्जिद समोर, ताज कॉम्प्लेक्स बेसमेंट, बिजापूर बेस, सोलापूर। MIM सीट दोन मध्ये डिवाइड झालंय आणि BJP पण डिवाइड झालंय। हिंदूचे लोक सुद्धा चेतन नरोटेला जास्त मत देतील, त्यामुळं चेतन नरोटे हा विजय होऊन जाईल। आणि MIM मध्ये पण सुद्धा शाब्दी आणि तोफिक शेख यांनी दोघं उभारल्यामुळं, त्यांच्यामध्ये मतं डिवाइड झाल्यामुळं MIM ची सीट बसू शकत नाही। त्याच्यामुळे काँग्रेसने जे उमेदवार दिलेला चेतन नरोटे, एकंदरीत चूक झाली का कॅपेबल नाही असं वाटतंय शहरामध्ये? चेतन नरोटे कॅपेबल नाही आहेत, मोठा चेहरा नाही आहे, तसं चर्चा सुरू आहे भाजप आणि MIM मध्ये। चेतन नरोटेला निवडून आणण्याचा पूर्ण प्रयत्न करावाच लागणार आहे, नाहीतर ही सीट BJP गेली किंवा MIM गेली तर आयुष्यभर काँग्रेसला ही सीटच मिळणार नाही। पण जनतेच्या मनात काय आहे हे जनता ओळखती, आणि जनतेला काय करायचं ते जनता मतपेटीतून नक्की दाखवणार आहे। जसं खासदारकीला दाखवलं, कोणालाही अपेक्षा नव्हती की काँग्रेसचं सोलापुरातून खासदारकीला सीट बसेल। आता जरी ह्या MIM ची म्हणा किंवा भाजपची शोबाजी दिसत असेल, तरी पण जनतेच्या मनात काँग्रेस आहे आणि काँग्रेसला नक्की जिंकून देतील। आमचं हिंदू धर्माचं एवढं वोटिंग आहे, आम्ही निवडून येतो। MIM चा माणूस म्हणते माझा समाज, माझं हे लोक मुस्लिम समाज एवढे आहेत, मी त्या जीवावर बोलतात। हम पहुंचे एम्प्लॉयमेंट चौक में और यहाँ पर कुछ लोग जो है गपशप करते हमें नजर आ रहे हैं। क्या कुछ शहर मध्य को लेकर उनका मूड है जानने की कोशिश करते हैं। सर क्या नाम है आपका? शिवशंकर अंजनाकर। कुठे राहतो सर आपण? मी नीलम नगर। काय वाटतो आता शहर मध्ये असं काय होणार? ताईचं जगे कोण येणार? नाही, ताईचा वारसदार म्हणून ताईने जाहीर केलेला आहे तोच माणूस या ठिकाणी येणार। चेतन नरोटे? चेतन नरोटे येणार। काय त्याचं कारण काय की चेतन नरोटे यायला पाहिजे? काय यायला पाहिजे तर चेतन नरोटे त्यांच्या भागाचा जो नगरसेवक आहे, तर ते गेले 30 वर्ष नगरसेवक आहेत, आणि 30 वर्ष जर का तिथली पब्लिक त्यांना निवडून देते तर उगच देत नसणार आहे। आज बाकीच्या ठिकाणी बघितलं तर ह्या वर्षी जर का आला तर दुसऱ्या वर्षी येईल का नाही गॅरंटी नाही, पण ते कंटिन्यू 30 वर्ष म्हणजे 6 टर्म नगरसेवक आहेत, तर त्या भागात त्यांनी तेवढं डेव्हलपमेंट केलेलं असणार आहे। आणि जेवढी आमची माहिती आहे तेवढ्या माहितीप्रमाणे त्यांनी प्रत्येक सुखदुःखात सामील होतात, काही अडचण असली रात्रीचे फोन उचलतात, सकाळी अवेलेबल होतात, वार्डातल्या प्रत्येक लहानातल्या लहान मुलापासून मोठ्यातल्या मोठ्या वयस्कर लोकांपर्यंत सगळ्यांची भेट घेतात, अशा प्रकारचा त्यांचं स्टेटस आहे आजपर्यंत। त्यामुळे लोक त्यांना निवडून देतात, आणि तशाच माणसाला जो एखादा कामगाराचा मुलगा आहे एकदम गरीब कुटुंबातला आहे, तर तशा माणसाला ताईंनी वारस म्हणून नेमलं, आणि ताईंनी ज्या मतदारसंघाचं 3 टर्म 15 वर्ष नेतृत्व केलं त्याचं नेतृत्व यावेळेस त्यांनी त्यांच्याकडे दिलेलं आहे। म्हणजे ताईंचा पण अभ्यास खूप मोठा आहे, ते ह्या मतदारसंघात 15 वर्ष झालं आमदार होते, आणि ते जसे खासदार झाले त्याबरोबर त्यांनी खाली त्यांना संधी दिलेली आहे, त्यामुळे त्यांच्या पावलावर पाऊल टाकतच चेतन नरोटे जाणार हे नक्की आहे। त्यामुळे त्यांनी त्यांच्या भागाचा जसा वार्डाचा विकास केलाय, तर पुढे ताईने ज्याप्रमाणे सर्व मध्यचा विकास केलेला आहे तसाच या पुढे विकास होत राहील, त्यामुळे चेतन नरोटेच या ठिकाणी यायला पाहिजे। 15 वर्षामध्ये शहर मध्येचा विकास झालेला काय आपल्याला वाटतंय? जे विरोधी पार्टी आहेत त्यांनी असं सांगते की भाई विकास झालेला नाही, स्थिती तशी आहे हेच आहे। विकास झालेला नाही असं विरोधी पार्टी सांगते, जर का विकास झालेला नसेल तर 3 टर्म पब्लिक कशाला निवडून दिली असती? कारण आज पहिल्यासारखी एडी पब्लिक नाही आहे, पब्लिकला सगळं कळतंय कोण कसं आहे काय आहे, 1 टर्म बघतील दुसऱ्या टर्मला चेंज करतील। आता 10 वर्ष झालं जसं खासदार बघितले भाजपचे, तर त्यांना यावेळेस सगळ्या जनतेने मिळून चेंज केलं, तसं बघितलं तर पूर्ण मतदारसंघात बघितलं तर 5 आमदार त्यांचे होते आणि 1 आमदार काँग्रेसचा, पण तोही स्वतः कॅन्डिडेट होता, म्हणजे दुसरा कोणतरी आमदार आणि कॅन्डिडेट वेगळा असा नाही, जो कॅन्डिडेट होता तोच आमदार होता। 1 मतदारसंघात आमदार तेच स्वतः आणि 5 बाकीचे 5 मतदारसंघात भाजपचे आणि त्यांच्या मित्रपक्षाचे आमदार होते, तरी सुद्धा सगळ्या पब्लिकनी त्या आमदारांचं न ऐकता त्यांनी ह्यावेळेस चेंज केलेला आहे। मग जर का मध्यमध्ये जर का झालं नसतं विकास,
तर पब्लिक तिथं पण चेंज केली असती, पण त्यांनी ते कंटिन्यू ठेवलं आणि यावेळेस खासदार म्हणून चेंज करून काहींना खासदार केलं आणि नंतर तो त्यांनी वारसदार दिलेत. नक्कीच पब्लिक ह्या वारसदारला या मतदारसंघाचं नेतृत्व देतील असं वाटतंय. अशी एक चर्चा सुरू आहे की शहर मध्ये भाजप आणि एमआयएम मध्ये लढत होणार, काँग्रेस 3 नंबरवर आहे अशी चर्चा शहरात सुरू आहे. नाही, जर का देखावा बघितला तर देखाव्यावरती गेला तर असं दिसतं चित्र, पण जनतेच्या मनात काय आहे हे जनता ओळखती आणि जनतेला काय करायचं ते जनता मतपेटीतून नक्की दाखवणार आहे. जसं खासदारकीला दाखवलं, कोणालाही अपेक्षा नव्हती की काँग्रेसचं सोलापुरातून खासदारकीला सीट बसेल, हे कोणालाही अपेक्षा नव्हती. कुठलंही चॅनल दाखवत नव्हतं किंवा कुठलाही पोल तसा सांगत नव्हता, पण रिझल्ट जनतेने द्यायचा तो दिला. आता जरी ह्या एमआयएमची म्हणा किंवा भाजपची शोबाजी दिसत असेल तरी पण जनतेच्या मनात काँग्रेस आहे आणि काँग्रेसला नक्की जिंकून देतील. एक मोठा वर्ग काँग्रेसशी नाराज आहे, मुस्लिम आणि मोची. काँग्रेसची त्यांनी मागणी केली होती की मुस्लिम आणि मोची समाजाला उमेदवारी मिळायला पाहिजे होती, मात्र मिळालेली नाहीये. आज आता आपण एक बातमी पाहिली की भाजपमध्ये काही मोची समाजाच्या लोकांनी प्रवेश केलेला, त्याचा फटका काँग्रेसला बसणार का? नाही, फटका बसणार असं म्हणता येणार नाही, थोडाफार फरक पडेल. कारण आता मी म्हणलं तर माझ्या बाजूचं वलय जे असतंय तो वलय निघून जात असतंय, पण त्याच्यामुळे खूप मोठा फटका पडेल असं नाही. कारण जरी काही लोक आमच्यातली गेली तरी येणारी लोक ही भरपूर आहेत आणि अशी बरीच लोक आहेत जी इतर पक्षात आहेत, पण त्यांनाही कुठंतरी वाटतंय की त्यांचेही उमेदवार योग्य नाही आहेत, त्यांना सुद्धा नाराजी आहे, तर ती लोक सुद्धा असं साथ देतीलच ना. काय वाटतं सर आपल्याला शहर मध्ये काय होणार? मध्यामध्ये काँग्रेस येणार. का काँग्रेस काय येणार? काही तर तसं काम आहे. काय काही अडचण आहे, कुठल्या ताई हक्कांना त्यांच्या घरी जाऊन भेटून येते, कुठल्याही गोष्टीला कवा बी सांगते तिथेही जाऊन येते, कुठला दवाखाना असू दे कुठला बी असू दे, कुणाचा काय आडे अडचणला भेटू शकते. अशी एक चर्चा आहे की काँग्रेस समोर काँग्रेसने जे उमेदवार दिलेला आहे ते तगडा नाही असे चर्चा शहरात. एक गरीब माणूस एक कामगारचा पोरगा आहे, आज 6 वेळा निवडून आलाय, 100% निवडून येणार. काय आपलं नाव? काय सर आपलं नाव? देवीदास गायकवाड, देवाभाऊ गायकवाड. काय वाटतं शहर मध्ये काय होणार? शहर मध्ये काळा दगडाची रेष आहे की काँग्रेसच येणार, त्यावर वादच नाही. त्याचं कारण काय? तुम्हाला एक कारण सांगतो. एक तर तुम्ही मागे 15 वर्ष बघितलंय की ताईंनी आमदार म्हणून इथं हॅट्रिक केलेली आहे. हॅट्रिक करत असताना 10 वर्ष सत्ता नसताना देखील ताई हॅट्रिक केलेली आहे, त्यांच्या लाटेमध्ये असताना देखील. का? म्हणजे त्यांचं काम बोलतो. आता मगाशी माझ्या मित्राने बोललो ताईंनी काय काम केलं म्हणतात तू. बघा मी तुम्हाला सांगतो, आज मध्यमध्ये आम्ही जसं गल्लीमधले जे काही अडचणी असतात, तुम्ही साधं रोड म्हणा, ड्रेनेज म्हणा, लाईट बत्ती म्हणा, इवन पर्सनली घरातला काही अडचणी असतील, लग्न कार्य असेल, दवाखान्याचे काम असतील, किंवा घरावरचे मधी पत्रे वगैरे सगळे उडून गेलते, लोकांना जेवायला मिळत नव्हतं कोरोना काळामध्ये, त्या सगळ्याला मदत कोणी केले? हो, एपी आमदार प्रणितीताई शिंदे अख्ख्या सोलापूरमध्ये फिरत होते, हे लोकांनी बघितलेलं आहे. त्याचंच फळ म्हणून त्यांना खासदारकीच्या वेळेस अनेक मातबर लोक एकीकडे होते, ते प्रणितीताई एकटी एकीकडे होते, तरी खासदारकीला त्यांनी निवडून येतात. काय म्हणजे त्याचं काम आहे. आणि गेल्या 10 वर्षापासून तुम्ही बघता विरोधी लोक निवडून आले, लोक खासदार होते, काय केले हो त्यांनी? त्यांना एखादा सोलापूर जिल्ह्यामधलं कुठलं कानाकोपऱ्याचं विचारा तुम्ही, या हा पत्ता कुठं आहे म्हणून ते सांगू शकत नाही. पण माझ्या ताईला तुम्ही विचारला लगेच सांगतील या या दिशेला या या ठिकाणी आहे, कारण ते तेवढं फिरतायत, काम ग्राउंड लेवलला करतायत, दुसऱ्यांसारखा नाही आहे ते. म्हणून लोकांनी प्रणिती ताईला निवडून दिले आणि ताईंच्या सोबत ताईंचा एक वारसा म्हणून चेतन भाऊला तिकीट देतात. काय? तुम्हाला एक विशेष सांगतो, ताईंचं समाज देखील छोटा आहे, त्यांच्या कामाच्या जोरावर त्यांनी निवडून येतात खासदार आमदार. चेतन भाऊचा समाज लहान आहे, त्याला समाज मोठा म्हणून दिला नाहीये, त्याचं काहीतरी काम आहे. काम तर नगरसेवक म्हणून तू खूप करतोय, त्याच्या पलीकडे जाऊन 40 वर्ष काँग्रेस पक्षाशी एकनिष्ठ राहून जो कार्यपणी करतोय एक पक्षाला भक्कमपणा देण्यासाठी, ते करत असताना गोरगरमीच्या आडी अडचणी अर्ध्या रात्री राहू द्या गावात जाऊन करतोय, म्हणून त्याच्यावर विश्वास ठेवून ताईंनी आपला स्वतःचा वारसा म्हणून चेतन भाऊ नरटेना तिकीट दिलं आणि 100% गॅरंटी आहे तो निवडून येणारच आहे.
पण मला आज तुम्हाला सांगायचं, इतर पक्षाचं तुम्ही आता तुम्ही मगाशी म्हटलं एमआयएम चाललंय, पुढे चाललंय बीजेपी चाललंय, कोण बोलायला येते? जे जातीभेद करणारे लोक बोलतायत. आमचं हिंदू धर्माचं एवढं वोटिंग आहे, आम्ही निवडून येतो. एमआयएमचा माणूस म्हणतोय माझा समाज, माझं हे लोक मुस्लिम समाज एवढे आहेत, मी त्या जीवावर बोलतात. तुम्ही आज घुसून बघा, आज आमच्याकडे पावलो पोले मुस्लिमचे कार्यकर्ते सगळे कामाला लागलेले आहेत. तुम्ही त्या ह्याच्यावर जाऊ नका, लोक तुम्हाला दाखवतील 23 तारखेला, कळेल कोण किती काय करा. आम्ही जातीभेद करणारे माणसं नाही, नाही लोक हुशार आहेत. आज जातीपातीच्या नावावर वोटिंग करणार नाहीत, कामाच्या विकासावरच त्यांनी वोटिंग करणार आहेत. एकंदरीत तुम्ही असं सांगतो की उमेदवार चेतन नवटे राहिले तर ताईचा इफेक्ट तिथे होणार. म्हणजे ताईचा म्हणजे त्यांनी 15 वर्षे तर आमदार होते, त्यांचं काम कार्य काँग्रेसच्या माध्यमातूनच केलेत ना त्यांनी आमदार बनून, मग त्याचा इफेक्ट होणारच आहे आणि त्याचा फायदा ते मिळणारच आहे. त्यामुळे चेतन भाऊ नरोटे हा निवडून येणार आहे. काम करणारा माणूस आहे, गरीब घराण्यातला आलेला माणूस आहे, त्याला सगळं माहिती आहे. त्यामुळे तो काम करण्याचा समर्थ आहे आणि 100% तो निवडून येणार. काय सांगाल सर आपण आपला ना लागण्या शहरात काय होणार, शहरामध्ये काय वाटत आपल्याला? मग काय वाटत काँग्रेस आहे, काँग्रेस निष्कटक धोंड आहे. कुठे राहतो सर? मी शहर मध्ये आहे, लष्कर मध्ये राहतो. काय वाटतो काय होणार शहर मध्ये सर? शहर मध्ये काँग्रेस लीड राहील, कारण चेतन नरोटे हे शहर मध्यमधून निवडून येतील. एमआयएमचं सीट 2 मध्ये डिवाइड झालंय आणि बीजेपीचं पण डिवाइड झालंय. हिंदूचे लोक सुद्धा चेतन नरोटेला जास्त मत देतील, त्यामुळं चेतन नरोटे हा विजयी होऊन जाईल. बीजेपीच्या कशा कशामध्ये डिवाइड झालेला आहे? हिंदू बीजेपीला जास्त देतात आणि हिंदू हे डिवाइड चेतन नरोटेकडे जास्त होतील. आणि एमआयएम मध्ये पण सुद्धा शाब्दी आणि तोफिक शेख यांनी दोघं उभारल्यामुळं त्यांच्यामध्ये मतं डिवाइड झाल्यामुळं एमआयएमची सीट बसू शकत नाही त्याच्यामुळे. त्यामुळं शहरमध्ये डायरेक्ट चेतन नरोटे येतील. अशी चर्चा आहे की एमआयएम आणि बीजेपी मध्ये फाईट होणार आहेत आणि काँग्रेस 3 नंबरवर गेली, अशी चर्चा आहे शहरामध्ये. नाही असं होणार नाही, कारण एमआयएम आणि ऍक्च्युली मागच्या वेळेस 2 नंबरवर एमआयएम होता, पण त्यावेळेस पत्की मॅडम उभारले होते, त्यांना का तर 26 का 27 हजार मतं पडले होते. ते बीजेपीला गेले असते तर ऍक्च्युली काँग्रेस पण आलं नसतं, काय नाही ते बीजेपीला डायरेक्ट गेले असते तर डायरेक्ट बीजेपी निवडून आलं असतं. आणि ताई सुद्धा काँग्रेसकडून उभारली होते, पण ते डिवाइड झाल्यामुळं ताई हे निवडून आले. असंच ह्या वेळेस पण असंच होणार की बीजेपी आणि एमआयएम यांचं सगळं डिवायडेशन होणार आणि बसणार काँग्रेसची सीट. काँग्रेस विकास करते का असं वाटतं आपल्याला? नाही, थोडं आता आपल्या स्थानिक लेवलला आपण विचार केला असता तर विकासाचे सूत्र आता आपण पब्लिकने डिमांड करायला पाहिजे. आणि कुठलेही सोलापूरच्या समस्या असतील तर पब्लिक स्वतः येऊन त्याला इन्वॉल्व होऊन सगळ्यांकडून येऊन त्यांच्यावर आंदोलन करून त्यांचे सगळ्यांचे रोड बंद करून ही पब्लिक जोपर्यंत येणार नाही त्या इलेक्शनला पण काय नाही, पुढारीला काय नाही, कुणालाही महत्व राहणार नाही. पण ज्यावेळेस पब्लिक उठेल तर सगळ्यात मोठी राजा ती राहील. तुमच्या भागात जर बघितलं तर तिला तिथं बीजेपीला रिस्पॉन्स असं म्हणलं जातं लष्कर भागात. नाही, बरोबर आहे तुमचं, बीजेपीला आहे, तिथं हिंदू समाज आहे, ब्राह्मण समाज आहे, तेली समाज जास्त आहे, तिथं बीजेपीला जास्त सपोर्ट आहे हे नक्की आहे. पण यावेळेस प्रणित ताई चेतन नवटेला उभा केल्यामुळं त्यांनी पण एक चांगलं छानपैकी माणूस आहे आणि त्या वाडामध्ये त्यांनी फिरला आहे, त्याच्यामुळे थोडंफार त्याला बेनिफिट मिळण्याचे चान्सेस आहेत. नाही आलं तर ते डायरेक्ट बीजेपीचं आहे, एमआयएम तर 3 नंबरवर जाईल हे नक्की आहे. काँग्रेसने जे उमेदवार दिलेला चेतन नरोटे, एकंदरीत चूक झाली का कॅपेबल नाही असं वाटतंय शहरामध्ये? चेतन नरोटे कॅपेबल नाही आहेत, मोठा चेहरा नाही आहे, तसं चर्चा सुरू आहे भाजप आणि एमआयएम मध्ये. नाही, बरोबर आहे ते, सत्तेच्या हे सगळ्यांच्या डोक्यात असं विचार होतं की चेतन नरोटेला ही सीट मिळेल का नाही ही शंकाच होती आणि ती अनावश्यक मिळालेली आहे. पण त्याच्यामागे प्रणितीचं चांगलं सपोर्ट आणि शिंदेसाहेबांचा सपोर्ट असल्यामुळं त्यांना ते त्याचा बेनिफिट मिळेल. म्हणजे ताई आणि शिंदेसाहेबांचा इफेक्ट येते होणार सांगायचं म्हणजे हे काँग्रेसचा बालकिल्ला आहे. हे बालकिल्ला असल्यामुळं काही करून शिंदेसाहेब आणि प्रणितीला
चेतन नरोटेला निवडून आणण्याचा पूर्ण प्रयत्न करावाच लागणार आहे, नाहीतर ही सीट बीजेपीला गेली किंवा एमआयएमला गेली तर आयुष्यभर काँग्रेसला ही सीटच मिळणार नाही, अशा परिस्थिती होणार। ओके, कुणाला गिफ्ट द्यायचं असेल तर मग चला ना अरमान अत्तर अँड परफ्यूम मध्ये। सर्व प्रकारचे ब्रँडेड अत्तर परफ्यूम एकाच ठिकाणी मिळण्याचे सोलापुरातील प्रसिद्ध ठिकाण अरमान अत्तर अँड परफ्यूम, अजमल, रसासी, अहमदुल मगरीबी, स्विस अरेबियन यासारखे नामवंत कंपनीचे अत्तर अँड परफ्यूम मिळतील। इम्पोर्टेड गॉगल्स मध्ये पोगली, रेबॅन, एलबी, फरारी, गुची, अरमानी आदी नामवंत कंपनीचे गॉगल्स मिळतील। रॅडो, रोलेक्स, अरमानी, एपी, हुब्लोट या कंपनीचे लेटेस्ट इम्पोर्टेड वॉचेस उपलब्ध। त्याशिवाय टेबल लॅम्प, बखूरदानी, मसाज गन, इम्पोर्टेड अगरबत्ती, हेअर ड्राय, फिंगर रिंग्स या वस्तू खरेदीसाठी एकदा अवश्य भेट द्या अरमान अत्तर अँड परफ्युम्स। पता मक्का मस्जिद समोर, ताज कॉम्प्लेक्स बेसमेंट, विजापूर वेस्ट, सोलापूर।